उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे, ज्यांनी भोंग्यांसंदर्भात मुद्दा पुढे आणला पण याच व्यक्तीनं टोल बंद करणार म्हणून सांगितलं होतं पण काही पुढे झालं नाही। त्या व्यक्तीनं आतापर्यंत जे जे आंदोलनं केली आहेत ती राज्याच्या समाजाच्या नुकसानीची होती असा जोरदार टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावलाय। आज टोल घेतला म्हणूनच एवढे मोठे मोठे रस्ते हायवे झालेत, मग मागे पण यूपी बिहारवाल्यांना पण हटवा असं म्हटलं होतं, पण मोठ्या शहरातील बांधकामं बंद पडली होती, हॉकर्सवाल्यांना पण त्रास दिला गेला होता पण तेही फेल गेलं अशी टीका देखील त्यांनी केली आहे। मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार, आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, ही इकडून आला तिकडून आला, काही पुढे झालं नाही, काही पुढे झालं नाही। दोन दिवस काही एक दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग काही होत नाही। या व्यक्तींनी आतापर्यंत जी जी आंदोलनं केली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली। टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली आहेत। यूपी बिहारवाल्यांनो चले जाओ, सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली, सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव, अरे काय हटाव। ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली, शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं, यांना यांची भूमिका बदलावी लागली, सोडलीच ना भूमिका का ठेवली। हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, दोनचे काही जणांना मारतात, कुठेतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता, तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काही त्यांना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते। दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी, नवी मुंबईतल्या पावणे MIDC मध्ये कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते आहे। वेस्ट क्लाय पॉलिकॅब या कंपनीला भीषण आग लागली आहे, रासायनिक कंपनी आहे आणि या रासायनिक कंपनीला भीषण आग लागलेली पाहायला मिळते आहे। 5 अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची भीती देखील इथे वर्तवण्यात येते। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत मात्र धुराचे लोळ हे मोठ्या प्रमाणात उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवी मुंबईतली ही दृश्य आहेत, पावणे MIDC मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे, याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे, काय सविस्तर अपडेट? आपण पाहतो पावणे MIDC मधील ही केमिकलची फॅक्टरी आणि ह्या केमिकलच्या कंपनीला ही आग दुपारी लागली, अचानक आगीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे, परंतु जो तापमान वाढला ह्या तापमानाचा देखील त्यामध्ये कदाचित कारण असू शकतो। दुसऱ्या बाजूला शॉर्ट सर्किटचं एक कारण असं वर्तवलं जात आहे आणि तिसरं एक कारण असं वर्तवलं जातं की केमिकल कंपनीच्या मध्ये ड्रम मधून केमिकल एका दुसऱ्या ड्रम मधून तिसऱ्या ड्रम मध्ये भरत असताना कदाचित ही आग लागली असेल असा निष्कर्ष प्राथमिक दृष्ट्या लावण्यात येतोय। मात्र सध्याची परिस्थिती पाहिली की आगीचे लोटच्या लोट आपल्याला पाहायला मिळतात आणि ही कंपनी जी आहे त्याच्या आजूबाजूला देखील छोट्या छोट्या कंपन्या सगळ्या लागून आहेत, त्यामुळे ही आग इतर कंपन्यांपर्यंत पसरू नये हाच प्रयत्न फक्त अग्निशमन दलाच्या जवानांकडून केला जातोय। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा हा सगळ्यात जास्त प्रयत्न केला जातोय। सध्या आपण बघतो की 5 गाड्या ज्या आहेत ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या असतील, मग रबाले कोपरखेर्ण वाशी, त्याचबरोबर जो MIDC च्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या की त्या देखील घटनास्थळी आहेत, आणखीन काही इतर गाड्या किंवा प्रायव्हेट टँकर्स जे पाण्याचे टँकर्स आहेत ते देखील तिथे मागवण्यात आलेले आहेत। एका बाजूला पाण्याचा मारा बाजूला दुसऱ्या बाजूला केमिकल फॅक्टरीज असल्यामुळे त्याच्यामध्ये फोमचा देखील वापर केला जाणार आहे। आणखीन एक महत्त्वाचं, त्या कंपनीच्या आतमध्ये केमिकल्सचे ड्रम्स किती आहेत, केमिकल कोणत्या प्रकारचा हा केमिकल्स या कंपनीमध्ये आहे याची देखील माहिती अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते मिळवतात, जेणेकरून किती ज्वलनशील हा केमिकल आहे त्या पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल मिळवत आहे हा सगळा प्रयत्न केला जातो। जे कंपनीमधले काही लोक त्या आतमध्ये कंपनी फसली असल्याची माहिती त्यांना मिळते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा कसोशीने जे सगळे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते प्रयत्न करतात, जेणेकरून हे सगळे कामगार आहेत
ते सुरक्षित बाहेर निघतील. आता नक्की आणखीन किती कामगार या कंपनीमध्ये अडकले त्याचा आकडा मात्र मिळू शकलेला आहे. एक शक्यता वर्तवली जाते की काही कामगार कंपनीच्या आतमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा सतीचा प्रयत्न सुरू आहे. कंपनीच्या चारी बाजूने त्यांच्यावर मारा केला जातो, कारण जेणेकरून इतर कंपन्यांपर्यंत आग पोहोचू नये. जर इतर कंपन्या त्याच्यामध्ये जर पोहोचली तर मग मात्र ही आणखीन आगीचा जो लोट आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे. धुराचे लोट खूप मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण परिसर जो आहे तो हा संपूर्ण सील करण्यात आलेला आहे. पोलीस असतील आणि यांनी संपूर्ण त्या ठिकाणी जाणाऱ्यासाठी वाहनं बंद करण्यात आलेली आहे. इतर ज्या बाजूच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधले जे कामगार आहेत किंवा तिथले जे काही रासायन असतील ते देखील हटवण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे. निश्चितच विनय, अतिशय भीषण अशी ही आग लागलेली पाहायला मिळत आहे. याबाबत अधिकही अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.